मुंबईत आज कोरोनामुळे फक्त 3 मृत्यू समोर आलेत. मार्च नंतरची ही सगळ्यात निचांकी संख्या आहे. मुंबईत आज कोरोनाचे फक्त 3 मृत्यू समोर आल्याचं कळतंय. मार्च नंतरची सर्वात निचांकी संख्या आहे. तब्बल 9 ते 10 महिने सतत 100 वर असलेली ही मृत्यूची संख्या आता एका आकड्यावर येऊन पोहोचलेली आहे. कोरोना हरतोय हे सिद्ध झालेलं आहे. आजच लसीला देखील आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आणि मुंबईतनंही अतिशय दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल, कारण 3 मृत्यू केवळ नोंदवण्यात आलेले आहेत मुंबईमध्ये. मुंबईत आज कोरोनाचे फक्त 3 मृत्यू आहेत. मार्च नंतरची सर्वात निचांकी संख्या ठरली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्याने चक्क एकमेकांचं कौतुक केलंय. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळलीत. नागपूर ग्रामीण आणि नागपूर पूर्व या 2 RTO कार्यालयाच्या नवीन इमारतींचा लोकार्पण सोहळा नागपुरात झाला. त्यावेळी हे दोघं बोलत होते. राज्यातल्या सर्व मनपा नगरपालिकेच्या बसेस CNG परिवर्तित केल्या जातील आणि तिकीट स्मार्ट कार्डवर केलं तर सगळीकडची बस सेवा फायद्यात येईल असा सल्ला यावेळेला नितीन गडकरींनी अनिल परब यांना दिला आहे. मला विश्वास आहे की अनिल परब यांनी विधानमंडळात अतिशय उत्तम काम मी असताना केलं, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपण नक्कीच परिवर्तन होईल असा मला विश्वास आहे. आणि त्यांच्या या सर्व कामामध्ये त्यांना पूर्णपणे सहयोग मी करीन असा त्यांना विश्वास देतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळेला जसे दर्जेदार रस्ते झाले, केंद्रात आत्ता त्यांच्याकडे हेच खातं आल्यामुळे जे काही रस्त्यांचं जाळं विणलं गेलं आहे, गुळगुळी चांगले मजबूत रस्ते जे झालेले आहेत, पण ह्या रस्त्यांवरती गाड्यांचं स्पीड देखील वाढलेलं आहे. केंद्राकडनं जी काही सवलत, जी काही सोयी, जे काय योजना द्यायच्या त्या देऊ, पण महाराष्ट्रात चांगले ड्रायव्हर्स आपण निर्माण करू, त्यासाठी आपण आम्हाला मदत कराल असा मला पूर्ण विश्वास आहे. मळणीसाठी गोळा करून ठेवलेली तूर अज्ञात व्यक्तीनं जाळून टाकली. यामध्ये 20 क्विंटल तूर जळून भस्मसात झाली. सोलापुरातल्या करमाळामधील पोथरे गावातील गोपीनाथ पाटील यांनी 2.5 एकर क्षेत्रात तूर लागवड केली होती. ही तूर त्यांनी मळणीसाठी काढून ठेवली होती, मात्र 1 जानेवारीच्या रात्री ही तूर अज्ञात व्यक्तीनं जाळून टाकली. हातातोंडाशी आलेला घास अज्ञात व्यक्तीनं जाळून टाकल्यामुळे गोपीनाथ पाटील यांचं सुमारे 1.25 लाखांचं नुकसान झालंय. येवल्यात शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात सुमारे 8,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नायलॉन मांजावर बंदी असतानाही नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. यात नायलॉन मांजाचे 35 बंडल जप्त केलेले आहेत.